नमस्कार, मैं कबीर, आप लोगों का बहुत स्वागत करता हूँ हमारे चैनल उनका में। तो आज हम फिर से एक नया वीडियो लेकर आ गए हैं। सरकार ची हैदराबाद च्या विज्ञान आणि पर्यावरण संबंधी संस्थेने एक अहवाल दिला की त्याप्रमाणे वातावरण बदल, त्यामुळे होणारी तापमान वाढ, यामुळे जी सागर पातळीतली वाढ आहे ती या शतकाच्या शेवटी जवळजवळ 80 वर्षानंतर 34 इंच किंवा 36 इंच म्हणजे 3 फुटापर्यंत होऊ शकते आणि यामुळे मुंबईसारखी शहरं धोक्यात आली। याबाबत संसदेत देखील चर्चा झाली, पण आपण जर वास्तव बघितलं तर ही संस्था जी माहिती देते आहे ती फार अपुरी आहे आणि खरं जे काय चित्र आहे ते अतिशय भीषण आहे। माझ्याकडे आता हातात नासाच्या संचालकांचं डॉक्टर जेम्स हेन्सनचं स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रन हे पुस्तक आहे। या पुस्तकात त्यांनी खरे अभ्यास नासाचे जे दिले गेले नाही आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे। आपण ह्या आतमधल्या तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या भयंकर परिस्थितीबद्दलचं पान 13 वरचा उल्लेख आहे। ग्लोबल वॉर्मिंग ऑफ 2 डिग्री सेल्सिअस ऑर मोर वुड मेक अर्थ ॲज वॉर्म ॲज इट हॅड बीन इन द प्लायोसिन 3 मिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 30 लाख वर्षांपूर्वी। प्लायोसिन वॉर्म्थ कॉज सी लेवल्स टू बी अबाउट 25 मीटर्स म्हणजे 80 फूट हायर दॅन दे आर टुडे। म्हणजे 2 अंश सेंटीग्रेडची वाढ जर झाली 1750च्या तुलनेत जेव्हा यंत्र आलं तर ही वाढ 80 फुटापर्यंतची असेल। आपण असं बघूया की 2 अंश सेंटीग्रेडची वाढ केव्हा होणार आहे। माझ्या हातात आता दुसरा अहवाल आहे जागतिक आरोग्य संघटनेचा, डेंजरस क्लायमेट फ्युचर इज अराइव्ड, आणि हा अहवाल तिकडे आलेखच दिलेला आहे। कोणाला शंका नको की 15-16 या सालांपासून दरवर्षी 1.5 अंश सेंटीग्रेडची सरासरी तापमानात वाढ सुरू झाली। या गतीने फक्त पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये ती थोडीशी हळू झाली असं धरलं तरी 2 अंश सेंटीग्रेडची वाढ ओलांडली जाणार आहे। तर ही 2 अंश सेंटीग्रेडची वाढ झाल्यानंतर 80 फूट सागराची पातळी उंचावण्याकडे वाटचाल सुरू होईल। अंटार्क्टिकावरचा बर्फ ज्या गतीने वितळतोय तेच सांगते की ही वाढ असाधारण असणार। महत्वाचं असं आहे की पूर्वी 30 लाख वर्षापूर्वी किंवा जेव्हा उष्णयुग आली तेव्हा लाखो वर्ष केवळ 1 अंश सेंटीग्रेड सरासरी तापमान वाढायला लागायची। आत्ताची वाढीचा वेग इतका प्रचंड आहे की तेवढा 1 सेंटीग्रेडची वाढ फक्त 5 वर्षांमध्ये होणार आहे आता, आणि ही वाढ अशा रीतीने होत राहणार आहे किमान 50 वर्ष। ह्याचा अर्थ किती भयंकर आहे की ज्याबद्दल ते म्हणत आहेत की या शतकाच्या शेवटी त्यावेळेला खरं तर झालेली वाढ ते म्हणतात तशी 3 फूट की हॅन्सन जेवण मी आता सांगतोय तशी 80 फूट हे बघायला मानवजात अस्तित्वात नसणार आहे। कारण त्या वाढीचे जे 5 वर्षागणिक 1 डिग्री सेंटीग्रेडचे वाढीचे परिणाम आहेत ज्याचा आत्ता अनुभव आपण घेतोय की मराठवाड्याचा किंवा महाराष्ट्रातल्या अर्ध्या भागात असलेला दुष्काळ, मुंबईमध्येच 10-15% पाणी कपात पाऊस झाल्यानंतर सुरू होणं, आणि आत्ता जी हिमालयामध्ये प्रचंड बर्फवर्षाव चालू आहे, थंडी पडलेली आहे की जी कधीही इतिहासामध्ये पडलेली नाही, कारण इतका बर्फाचा वर्षाव झाला नाही। कारण अंटार्क्टिकाचा आर्क्टिकचा बर्फ प्रचंड वेगाने 1000 घन किलोमीटर दरवर्षी अधिकचा वितळायला लागला। हे जर आपण बघितलं तर केवळ मुंबईबद्दल काळजी बाळगणं हे चूक आहे। जे शहर गुन्हेगार आहे, ज्या शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे जगामध्ये औद्योगिकरण शहरीकरणामुळे अर्थव्यवस्थेमुळे मानवजात धोक्यात आलेली आहे, जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे, अशी वाढ का होते तर मोटारी, वीज निर्मिती, सिमेंट निर्मिती, जे काय TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, सिमेंटची मार्बलची घरं या सगळ्यामध्ये जे मोहात आपण सापडलो आहे आणि जीवनशैली जी आपण अशी घेतली आहे की जी सतत कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करते आणि सतत पृथ्वीवरच्या हरितद्रव्याचा, डोंगरांचा, जंगलांचा नाश करते। गडबड अशी आहे की
असं वाटते अनेकांना इतकी वाढ कशी शक्य आहे. तर याच पुस्तकामध्ये पान 161 मध्ये दिलेलं आहे की पूर्वी सर्वात वेगवान उष्णयुगात 10,000 वर्षात 1 PPM म्हणजे 300 कोटी टन कार्बन डायऑक्साईडची वाढ झालेली होती, जी लाखो वर्षात हळूहळू होत होती. आता मात्र वर्षाला 2 PPM म्हणजे 600 कोटी टन आपण कार्बन डायऑक्साईड वातावरणात अधिकचा मिळवतोय, यंत्र वापरून, ऊर्जा वापरून, खनिज इंधन, कोळसा तेल, वायू, न्यूक्लिअर पॉवर सुद्धा तयार करून सोडतोय. आत्ताच्या क्षणाला जर आपण कोणालाही सांगितलं, समजा मुलांचे अभ्यास घेत आहेत कोणी, तर त्यांचं म्हणणं असं असते की बाबा आत्ता मी गृहपाठ घेतोय मुलाचा, आत्ता मला हे सांगू नका की 2050 किंवा 2090 काय होईल. तरी खूप मोठी चूक चालली आहे आपल्या सगळ्यांची, कारण ही गोष्ट उद्योगांचा पूर्ण ताबा असल्यामुळे, बँकिंगचा ताबा असल्यामुळे जगाला हे वास्तव समोर आणून दिलं जात नाही आहे. मानवजात नष्ट होणार आहे हे वास्तव. तर हे लवकर आपण समजून घेऊ की परिस्थिती किती भयंकर आहे आणि आपल्याला कसं आता ताबडतोब कृषी विभागाकडे परत जायचं आहे वाचवण्यासाठी. चैनल को देखते रहने के लिए सब्सक्राइब बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं, जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को